मुंबई असेल किंवा छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमलेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून सुद्धा निदर्शनं केली जात आहेत. मुंबईतून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत. प्रणाली, आत्ता तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात आणि तिथे कसं आंदोलन सुरू आहे? खरं तर मी आता महाविकास आघाडीच्या वतीनं हुतात्मा स्मारकाच्या इथे जे आंदोलन आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहतोय की आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि इथून थोड्या वेळातच आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सगळ्या महिला पदाधिकारी, शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. या आजच्या मोर्चाला केवळ आणि भाजप हा आंदोलन करताना मी या प्रकरणात राजकारण करत नसून स्वतः भाजपच या ठिकाणी राजकारण करत आहे असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीनं हे आंदोलन केलं जात आहे ते आंदोलन हा राजकारणाचा भाग आहे अशा भावना या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि सगळीकडे आपण पाहतो आहोत की आंदोलनकर्ते हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काँग्रेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले. काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होता, काय तुमच्या भावना आहे? सरकार रोज नवीन दुसरं करते पण जे खरं कारण आहे त्याच्याकरता करायचं आहे ते काम करत नाही आहे. आम्ही महिला म्हणून काय मागणी आहे मग तुमच्या आजच्या निमित्तानं मागणी काय करताय? या तधी बदलापूर, त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे, त्या मुलांना फासावर चढवा. अगदी फासावर म्हणजे आम्हाला सगळ्यांनी, आम्ही महिलांनी पाहायचं आहे त्याची फाशी. शासनानी ज्या पद्धतीनं ही संपूर्ण मग ते बदलापूरची घटना असो किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या विटंबनेचा प्रश्न असो, हे सगळी प्रकरणं अगदी अयोग्य पद्धतीनं हाताळलेली असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माजी विरोधी पक्ष नेते त्यांच्याकडून जाणून घ्या. रविराजेजी, काय तुमचं म्हणणं आहे आज या आंदोलनाच्या निमित्तानं? आंदोलन यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये एक जे शिवाजी पुतळ्याचा जे अवमान केलेला आहे सरकारने, त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज इकडे महाविकास आघाडीचे वतीने इकडे एक मोर्चा आयोजित केलेला आहे. आता असं आहे की लोक तिकडून येतात पण त्याला पोलीस अडवतात आणि कुठे ना कुठे त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेतात. यामध्ये असं आहे की या सरकारचा अंत आलेला आहे. अंत यासाठी आलेला आहे की जे पुतळा पडले आणि त्यामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामध्ये जे ते लोक गुंतलेला आहे, त्यामध्ये त्या लोकाला अटक करायला पाहिजे. त्याला सोडून आर्किटेक्टला आणि जे बाकी लोक अटक केलेला आहे आणि पंतप्रधानांकडे येऊन माफी मागतात. अरे महाराष्ट्राचे राष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी छत्रपती महाराजांचा पुतळा पडतात, काय माफी कोण तुम्ही मागतात? कोण जनता माफी देणार आहे काय तुम्हाला? पंतप्रधानांनी माफी मागून पंतप्रधानांनी माफी मागितलं हे फक्त फॉर्मॅलिटी केलं, त्यांनी मनाने नाही केलंय. जर मनाने त्यांनी केलं तर पहिल्यांदा त्यांनी एकनाथ शिंदेला सांगायला पाहिजे राजीनामा द्या, फडणवीसांना, अजित पवार. कारण ह्या लोकांनी 8 महिन्यामध्ये हे पुतळा उभारला आणि एकदम निवडणुकीच्या ऐन तोंडवर त्यांनी निवडणूक घेतला. कारण निवडणूक घ्यायच्या की लोकांमध्ये मतपरिवर्तन होईल, मतपरिवर्तन झालं नाही पण त्यांनी काहीतरी उद्देश साधून केलं होतं. मग त्यांनी जे उद्देश साधलं होतं ते उद्देश त्यांनी साधलं, कोकणमध्ये त्यांना विजय मिळाला. आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. हे पंतप्रधानांनी माफी मागून काही साध्य होत नाही, जनता त्यांना माफ करणार नाही. पंतप्रधानांनी माफी मागून काही होणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा अशी भावना या ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसचे माजी नगरसेवक या ठिकाणी नेते या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसतात. संपूर्ण हुतात्मा स्मारक परिसर जे आहे ते परिसर या ठिकाणी आपल्याला पाहतोय की आपण कार्यकर्तामय झालेला आहे. तीनही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं इथं आंदोलन केलं जात आहे. एक छोटासा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा छोटा कार्यकर्ता दिसतो आहे जो या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळतोय. तो त्याची छोटी बाबा गाडी घेऊन सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. एकूणच जर आपण बघितलं तर हा छोटा कार्यकर्ता या ठिकाणी मागणी करतो आहे की आता माफी नाही. त्याच्या मागे जे पोस्टर लागलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की आता माफी नाही. अवघा छोटा 2-2.5 वर्षाचा हा बालक आहे, त्याला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे. महिला आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत. ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण हाताळलं गेलंय ते अयोग्य आहे असं म्हणत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. काही महिला त्यांच्याकडून जाऊ काय म्हणणं आहे तुमचं? आज तुम्ही या छोट्या बालकाला सुद्धा सोबत घेऊन आलेला आहात. हा बालक सुद्धा शिवरायांचा भक्त आहे म्हणून तो आज इथे आलेला आहे. आणि जिथे जिथे शिवाजी महाराजांचा अपमान होणार तिथे तिथे आम्ही आंदोलन करणार. आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे. मुंबईमध्ये आज आम्ही जोडो मारा आंदोलन घेतलेलं आहे कारण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. परंतु पंतप्रधानांनी माफी मागून झालेला आहे, चौकशा समिती नेमलेल्या आहेत, लोकांना अटक झालेली आहे, असं असताना सुद्धा आज तुम्ही आंदोलन करताय म्हणजे तुम्ही राजकारण करताय? आम्ही राजकारण करत नाही. टरबुजाने माफी मागितली नाहीये. हे जे गृहमंत्री पद घेतलेलं आहे ना हे निकामी पद आहे. कुठे सर महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित नाहीये. पोलीस त्यांच्या बाजूनी आहेत. पोलिसांवर दबाव प्रेशर आणतोय आणि हे शासन निकामी आहे म्हणून त्यांनी राजीनामे द्यावे आणि सरकार घालवावं. सरकार या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊया माजी नगरसेवक आपल्याबरोबर त्यांच्याकडून काय म्हणणं आहे तुमचं आजच्या या आंदोलनाच्या. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी इकडे सगळे शिवप्रेमी जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट मालवण येथे जो होता तो तुटला गेला याला सर्वस्वी कारणीभूत हे सरकार आहे. आणि या सरकारला एवढा माज आहे की त्यांचे पंतप्रधान येऊन त्यांनी माफी मागितल्यानंतर हे त्यांचे टिल्लू पिल्लू सगळे आता माफी मागायला लागलेले आहेत. याच्यावरून महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनताही प्रचंड भडकलेली आहे आणि आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरून आपला निषेध या ठिकाणी नोंदवणार आहे. आमची मागणी हीच आहे की या ठिकाणी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. दोषींवरती आरोप त्या ठिकाणी सिद्ध होऊन त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. तसंच हे या इकडची जी जो ज्या पद्धतीमध्ये आमचा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू होता तो भव्य आणि दिव्य आणि मजबूत त्या ठिकाणी बांधला जावा अशा प्रकारची शिवप्रेमींची आमची मागणी आहे. मागणी आहे की हे संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी या निमित्तानं हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आंदोलन करते करताना आपल्याला बघायला मिळत. बिलकुल प्रणाली, ही सगळे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. हुतात्मा चौकातली जिथे महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते जमलेले आहेत आणि महायुतीच्या विरोधात घोषणाबाजी सध्या सुरू आहे. प्रतीक्षा आहे ती आता उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे आल्यानंतर हुतात्मा स्मारकाला वंदन करून मग गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं हा सगळा मोर्चा निघेल. मात्र तत्पूर्वी सर्व नेते कार्यकर्ते महाविकास आघाडीचे इथे थोड्या वेळापूर्वीच जमलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे सध्या या भागामध्ये कारण हुतात्मा स्मारकापासून ते आता गेटवे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा जाईल. याला पोलिसांची परवानगी नाही असं कळत आहे मात्र तरी देखील महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली, शिवभक्तांची क्षमा मागितली. हुतात्मा चौकामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली आहे. हातामध्ये झेंडे आणि फलक घेऊन महाविकास आघाडीचे हे कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी महायुतीकडून आणि भाजपकडून सुद्धा त्यांच्या आजच्या या जोडेमारो आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र तरी देखील परवानगी नसतानाही हा जोडेमारो मोर्चा काढला गेलाय महाविकास आघाडीकडून. आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत आपल्या सोबत. उदय, तुम्ही आता कुठे आहात? किती वेळात तिथे उद्धव ठाकरे पोहोचतील आणि त्यानंतरचं रूपरेषा काय या मोर्चाची? कनेक्ट करा. तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पोहोचतील. हुतात्मा स्मारकाला वंदन करून मग पुढे गेटवे ऑफ इंडियाकडे हा मोर्चा रवाना होईल.
पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव जोडले गेलेत आपल्यासोबत. उदय, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेला हा जो जोडे मारो मोर्चा आंदोलन आहे ते आता सुरू होत आहे. आपण आहोत हुतात्मा स्मारक येथे. आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो की कशा प्रकारे गर्दी जी आहे ती जमलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळतात. त्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचे पक्षाचे जे कार्यकर्ते ते इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने. पुढच्या काही मिनिटातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचं आगमन झाल्यानंतर ते सर्वात प्रथम हुतात्मा स्मारक येथे आदरांजली श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यानंतर या जोडे मारो आंदोलनाला इथून सुरुवात होणार आहे. हुतात्मा स्मारक ते गेट ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथपर्यंत हा जनमोर्चा जो आहे तो आयोजित केलेला आहे. आपण इथे पाहू शकतो की मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि हातामध्ये बॅनर आणि होर्डिंग घेऊन इथे सर्वजण निदर्शनं करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे गेट ऑफ इंडिया येथे थेट येणार असल्याची माहिती मिळते आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र हुतात्मा स्मारक ते गेट ऑफ इंडिया हे पायी चालणार असल्याची माहिती मिळते आहे. आणि या मोर्चाला पुढच्या काही क्षणातच सुरुवात होणार आहे. आपण इथे पाहू शकतो समोरच्या बाजूला कशा प्रकारे गर्दी जमलेली आहे. आणि या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही आहे. मात्र परवानगी दिली नसली तरी देखील हा मोर्चा हा जो जोडे मारो आंदोलन जो आहे ते सुरू राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते इथे सगळ्यात पुढे आहेत आणि ते पोलिसांशी चर्चा करत आहेत. पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही आहे, तरी देखील परवानगी नसताना देखील हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आपण इथे समोर पाहतो आहोत की कशा प्रकारे इथे आता मोर्चाला सुरुवात होत आहे. गेट वे ऑफ इंडिया इथे जाण्यापूर्वी रिगल सिनेमा सर्कल येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण इथे माझ्या मागे पाहतो आहोत की मोर्चाला सुरुवात झालेली आहे. जोडे मारो आंदोलन जे आहे ते हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया इथपर्यंत त्याची आता सुरुवात झालेली आहे. समोर आपण इथे पाहू शकतो की ठाकरे गटाचे नेते आहेत पुढे, ते सर्वांना मार्गदर्शन करतात की कशा प्रकारे हा आंदोलन मोर्चा जो आहे तो पुढे जाणार आहे. हुतात्मा स्मारकाच्या इथून आता हळूहळू हा मोर्चाला सुरुवात होते आहे. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. हुतात्मा स्मारकाच्या जवळ आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. सुप्रिया सुळे या देखील हुतात्मा स्मारकाच्या जवळ आणि त्याचसोबत महाविकास आघाडीच्या इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अनिल देशमुख सुद्धा आहेत. तर शरद पवार हे